रोहा अष्टमी नगर परिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सादर करीत आहोत गोड आठवणींचा कट्टा। गोड आठवणींचा कट्टा। उत्तरेकडे अवचितगड, दक्षिणेकडे कळसगिरी आणि त्यांच्या मधून झुळझुळ वाहणारी कुंडलिका नदी, जणू विधात्याची ओंजळ आणि त्या ओंजळीतून वाहणारी प्रेमाची आपुलकीची सुबत्तेची गंगा, त्या कुंडलिकेच्या दोन्ही किनाऱ्यावर वसलेली रोहा अष्टमी नगरी। अल्याड रोहा व पल्याड अष्टमी आणि त्या दोघांना जोडणारा कमानीचा पूल गेली कित्येक वर्ष त्याच मजबूततेने उभा आहे। जणू रोहा आणि अष्टमी यांना चांदणारा व ही दोन गावे नव्हेत तर एक शहर आहे असं सांगणारा मधला दुवा। पूर्व पश्चिम वसलेले रोहा म्हणजे अक्षरशः 18 पगड जातींचे शहर। पार पूर्वेकडे मातीची भांडी व इतर वस्तू बनवणारी गोरोबा काकांची दमखाडी, तर तिकडे अष्टमीत पूर्वेकडचे बापदेवांचे जागृत स्थान व त्यांच्या वात्सल्य छायेत तांबा पित्यांची भांडी घडवणारी कासाराळी, पश्चिमेला श्री धावीर महाराजांचे पवित्र स्थान व त्यांच्या कुशीत वसलेली बौद्धवाडी व चर्मकार बंधूंची वसाहत। रोह्याच्या व अष्टमीच्या संस्कृतीशी एकरूप झालेले मुस्लिम बांधवांचे मोहल्ले आणि मग संपूर्ण रोहा अष्टमीत वास्तव्य करणारे धनगर, ब्राह्मण, सोनार, शिंपी, कुणबी, नाभिक, परीट, कायस्थ, सुतार, तेली, वाणी, भंडारी, मराठा समाज, जैन, बंगाली, दाक्षिणात्य व उत्तर भारतीय हाच आपल्या रोह्याचा मजबूत सामाजिक वारसा आहे। 150 वर्षापूर्वी उभी राहिलेली आपली नगरपालिका, त्यांच्या आधीपासूनच नवरात्र उत्सव साजरा करणारे श्री धावीर देवस्थान, शतकोत्सव साजरा करणारे मेंढरे हायस्कूल, भाटे वाचनालय, एक गाव एक गणेशोत्सव साजरा करणारा रोह्याचा सार्वजनिक गणेशोत्सव, 1947 साली उभी राहिलेली अर्बन बँक, त्यानंतरचे संजय गांधी हॉस्पिटल, असा सशक्त सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचा वारसा आपल्या रोह्याला लाभलाय। रोह्याचे नाव साता समुद्रापार नेणारे डॉक्टर सी डी देशमुख व पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या लौकिकाला साजेसे रोह्यात साजरे होणारे सण व उत्सव, त्यामध्ये श्री धावीर पालखी सोहळा, गणेश उत्सव, गोविंदा, रामनवमी, हनुमान जयंती, तसेच घराघरात पूजले जाणारे गौरी गणपती व आगळा वेगळा असा धनगर अळीचा साजरा होणारा गौरीच्या काकांचा उत्सव, चंपाषष्टीला होणारा श्री खंडेरायाचा जागर व भाटे वाचनाचा शारदोत्सव, पक्तीवर होणारा शेख सल्लाउद्दीन बाबांचा उरूस व हनुमान टेकडीसमोर होणारा बंदे अलीचा उरूस, एकापेक्षा एक सरस। हे झाले परंपरागत रोहा अष्टमी शहर। पण गेल्या 20-25 वर्षात जागतिक बदलाप्रमाणे रोह्यातही बदल झाला, त्यात आपल्याला उत्तरोत्तर प्रगती झालेली दिसेल। त्यामध्ये ठळक बदल म्हणजे टाऊन हॉलचे बदललेले भव्य दिव्य स्वरूप, एसटी स्टँडमधला झालेला आमूलाग्र बदल व त्यापुढील रुंदावलेल्या ऐसपैस रस्ता, श्री धावीर देवस्थान व त्याच्या आजूबाजूचे नयनरम्य कारंजे व रंगीबिरंगी बगीचा, श्री धाकसूत देवस्थानाचा शांत सुंदर सुशोभित परिसर व नगरपालिकेजवळील अहिल्याबाई होळकर पुष्करिणी, श्री हनुमान टेकडीला मिळालेला ऐतिहासिक किल्ल्यांचा लूक, डोंगरावरून लोकवस्तीत आलेले तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या नगरपालिकेला मिळालेला एकदम चकाचक व पॉश असा कॉर्पोरेट लूक। तर चला, अशा रोह्याचे आपण आता जवळ जाऊन दर्शन घेऊया गप्पांच्या व आठवणींच्या माध्यमातून। गोड आठवणींचा कट्टा।